नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी। शब्द पाळणे शिवसेनेची संस्कृती आहे। शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करणारच हा आम्ही शब्द दिलाय आणि तो शब्द पाळणारच, असं प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय। ते अवकाळीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आज सातारा सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। शेतकऱ्यांशी संवाद साधताना काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूयात। आणि म्हणून मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो की खचून जाऊ नका, सत्ता स्थापन सरकार वगैरे तिथं होईल, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही कोणी खचून जाऊ नका। जे जे करता येणं शक्य असेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। आणि जे मी तुम्हाला वचन दिलेलं आहे ना, मग ते कर्जमाफी कर्जमुक्तीचं असेल आणखीन काय असेल ते मी पूर्ण करेन। फक्त एक काम करा बानगुडे सर, तुम्ही आज सगळ्यात इकडे शेतकरी मदत केंद्र सुरू करा। आणि आता समजा पीक विम्याचा मुद्दा असेल तर त्या पीक विम्याच्या मुद्द्यामध्ये किती जणांना नुकसान भरपाई मिळालेली आहे, किती जणांना कंपन्या दाद देत नाही आहेत, हे सगळं मला पाहिजे। पंचनामा झाला असेल तर त्याचं एक पाहिजे, कारण आपण ह्या ज्या काय त्यांच्या त्या काय म्हणायचं तुमच्या प्रोसिजर बरोबर ना, ते ठीक आहे त्यांच्या समाधानासाठी ते पण करू, पण त्या पलीकडे जाऊन तुमच्यासाठी जे जे काय करता येणं शक्य असेल ते मी करीन। आणि वेळ प्रसंगी तसं जर का मला गरज पडली तर मी रस्त्यावर सुद्धा उतरेन। मी सत्तेसाठी मी कुठे लाचारी पत्करणारा नाही आहे, तुम्हाला माहिती आहे। मला माझा शेतकरी दादा हा जास्त महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका। फक्त तुम्ही धीर सोडू नका, बरोबर आहे, कारण नाही तर तुम्हाला वाटेल मी इथेच आलो आणि नंतर निघून गेलो, तसं नाही। मला ती कल्पना आलेली आहे पूर्ण। तुमच्या आधी मी डाळिंबाच्या बागा पाहिलेल्या आहेत, त्याच्या आधी मी मराठवाड्यात सोयाबीन पाहिले, मका पाहिले, सगळं कापूस सगळं बघितलेलं आहे। फक्त मी तुम्हाला धीर देण्याचं काम करतोय हां, आणि हे सगळं मी घेऊन जातो। मला फक्त नीट माहिती द्या, विमा कंपनी असेल तर विमा कंपनीचं नाव मला सांगा, कुठल्या कंपन्यांकडनं तुम्ही हे केलेलं, कारण प्रत्येक विभागवार त्या कंपन्या वेगळ्या आहेत। ती संपूर्ण माहिती मला द्या आणि तुम्ही काळजी करू नका, जे जे करता येणं शक्य असेल ते मी करेन। पल्सा असू पॅन कार्ड कंपनीचे करोडो रुपये तालुक्यातली म्हणजे सर्वसामान्यांनी गुंतवलेत आणि त्या सरकारने तुमच्या मोदी सरकारने कंपन्या बंद केली। फास लावायला आम्ही एजंडा करोडो रुपये आमचं का नाही, आम्ही पॉलिस गोळा करून दिले। बर, म्हणून हे सगळे आहेत ना, या सगळ्या गोष्टी मी शिवसेनेची मदत केंद्र करतो ना, मला एक 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 तुमच्या व्यथा पाहिजे। आता मला हेही माहिती आहे की जसं म्हणून मी म्हटलं की प्रत्येक विभागाची आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या थोड्या थोड्या व्यथा नुकसान झाले हे तर आहेच, पण पिकं वेगळी आहेत, थोड्याशा व्यथा वेगळ्या आहेत। काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळालेलेच नाहीत, काही ठिकाणी अपुरे मिळालेले आहेत, काही ठिकाणी ते दुष्काळी अनुदान अजून पोचलेलं नाही आहे। प्रधानमंत्री आपण जे तुम्ही जे बोललात ते 6,000 रुपये वर्षाचे ते अजून मिळालेले नाही आहेत। हे सगळे मला आता थोडी वर्गावर करून आपल्याला माहिती पाहिजे, कारण पूर्ण ताकदीनिशी आपल्याला या गोष्टी सोडून घ्यायच्या। सर, कंपनीचं तर एकही नुकसान भरपाई दिलेली नाही, आपण करू त्यांनाही सरळ करू। सर, मला तुम्ही असं वाटतंय की तुम्ही आता जसं आला तसं प्रत्येक वर्षी एखादा म्हणजे दुष्काळ नसताना एखादी अशी ट्रीप मारून तुम्ही शेतकऱ्यांना असं भेटलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे अरे आम्ही बाबा आहोत, अडचणीत असतानाच भेटू नका सर तुम्ही। आता आमचं टीका काय होते, आम्ही शहरी बाबू, आम्हाला शेतीतलं काय कळत नाही। मला काय मला कळून घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही आहात बरोबर आहे, तुम्ही तज्ज्ञापेक्षा तज्ज्ञ आहात, त्याच्यामुळे तुम्हाला संकटातून बाहेर काढणं याच्यासाठी मी वचन। आर्थिक संकट आहे साहेब, आम्हाला दुसरं काय, काळजी करू नको, काळजी करू नका। जाणून घेत आहे काय तुम्हाला, आता मी सांगितलं नाही असंच आहे। मी आता पूर्ण मी म्हटलं ना की प्रत्येकाची पीक कोणी बागायती आहे कुठे, जसं आता इकडे मी बघितलं तसे द्राक्षाच्या बागेत आलेलो आहोत। पूर्ण महाराष्ट्राचा विचार करताना कुठे कापूस आहे, कुठे सोयाबीन आहे, कुठे काय आहे, कुठे काय आहे, या सगळ्यांचंच नुकसान पूर्ण वाहतात झालेली आहे। आणि हे अशी परिस्थिती फार वर्षानंतर आली असेल बरोबर ना काका, असे 20-25 वर्षानंतर अशी परिस्थिती आलेली आहे। पहिल्यांदा या सगळ्यांना संकटातून बाहेर काढणं हे मला असं वाटतं सगळ्यांचं मिळून काम आहे आणि त्याच्यासाठी शिवसेना तरी वचनबद्ध आहे। त्याच्यामुळे मी दिलासा यांना द्यायला आलेलो आहे की तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण मी त्या तिथे फिरताना काही शेतकरी मला असे भेटले आणि सर्वस्व गमावलेलं मला म्हणाले आत्महत्येशिवाय पर्याय नाही, म्हटलं मान्य, पण आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीयेत, प्रश्न सुटणार आहेत का, घर उघडं पडणार, त्याच्यापेक्षा तुम्ही काळजी करू नका, आपण आहोत ना सोबत। माझा आजचा हा पाहणी दौरा नुसता काही मी फार्स करायला आलेलो आहे,
मला जास्त बघण्याची गरज नाही, तुमचं नुकसान झालं एवढंच मला जे आहे त्याच्यात दिलासा देणं हे माझं काम आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सत्तेत असणं खूप गरजेचं आहे. आता शेतकरी जर तुमच्या शुभेच्छा असतील तर तेही होईल. या बाबत त्यांच्या गेल्या महिन्याभरापासून दिसतंय. आता पूर्ण सांगता सभेत तुम्ही शब्द दिला होता की 7-12 कोरा होईल म्हणून. हो आहे ना, माझं आता शब्द दिला तो दिलाय. शेखरला सुद्धा जो शब्द दिला तो मी पाळला. काय शेखर, नाही तेच आहे माझं की शब्द पाळणं ही शिवसेनेची संस्कृती आहे आणि म्हणून त्या संस्कृतीला जागून जे मी शब्द दिले ते मी पाळणार. शेखरना सुद्धा प्रवेश देताना मी सांगितलं तो उमेदवारी देईन. मी त्यांना उमेदवारी दिली, नुसतं उमेदवारी देऊन नाही थांबलो, मी त्यांच्या प्रचाराला आलो. आता 7-12 सुद्धा बोललेलो तो माझा शब्द आहे. दिलेला शब्द फिरवणारे आम्ही नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांना शेतकरी मदत केंद्रे उभे करण्याचे आदेशही ठाकरे यांनी दिले असून लवकरच सत्ता स्थापन होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नितीन ढापरे, मायनी, सातारा. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.